कोरोना मरीजों के लिए सबसे उपयोगी माने जा रहे रेमडेसिविर इंजेक्शन की काला बाजारी थम दे रही है। वाठोड़ा पुलिस ने निजी अस्पताल में कार्यरत नर्स और उसके बॉयफ्रेंड को इंजेक्शन की काला बाजारी में पकड़ा है। पकड़े गए आरोपियों में नागेश्वर नगर पार्टी निवासी शुभम सत्यनिवास अर्जुनवार और ज्योति अनुप का समावेश है। मिली जानकारी के अनुसार ज्योति मूलतः सिवनी की रहने वाली है। वह पिछले कुछ समय से बुट्टीपुरी के गायकवाड़ कोविड अस्पताल में बतौर नर्स काम करी है। कुछ दिन पहले उसने अस्पताल से रेमडेसिविर इंजेक्शन चोरी किए हैं। अपने बॉयफ्रेंड शुभम को इसकी जानकारी दी। शुभम ने वाठोड़ा परिसर में रहने वाले एक युवक को ज्यादा इंजेक्शन उपलब्ध करवाने की जानकारी दी। पुलिस ने जाल बिछाकर शुभम को गिरफ्तार किया। उसके पास से अलग अलग कंपनी की 5 इंजेक्शन जब्त की गई। शुभम से पूछताछ करने पर बताया कि उसकी गर्लफ्रेंड ज्योति बुट्टीपुरी के गायकवाड़ अस्पताल में काम करती है। उसी ने इंजेक्शन चोरी करके बेचने के लिए दिए थे। जानकारी मिलते ही पुलिस ने ज्योति को भी गिरफ्तार कर लिया। दोनों के खिलाफ धोखाधड़ी आपदा प्रबंधन कानून जनावश्यक अधिनियम की विशेष धाराओं के तहत मामला दर्ज किया गया। सोमवार को पुलिस ने दोनों को न्यायालय में पेश किया। अदालत ने उन्हें 21 अप्रैल तक पुलिस हिरासत में रखने के आदेश दिए हैं। वाटोड़ा पुलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये दिनांक 18/4/2021 रोजी संध्याकाळी गुन्हे प्रगटीकरण पथकाचे अंमलदार पेट्रोलिंग करत होते। सदर पेट्रोलिंग करत असताना वाटोड़ा दहनघाट आहे, त्याच्या बाजूला एक दुचाकी चालक त्यांना बघून घाबरून पळून जात होता। त्या अनुषंगाने त्याला पकडले असता त्याच्याकडे आम्हाला 5 वायल मिळाल्या। एक रेमडी इंजेक्शन, एक कोविफोर्स एक इंजेक्शन मिळा, 3 इंजेक्शन्स मिळाले आणि देसरेमचं एक इंजेक्शन, अशा आम्हाला 5 वायल मिळाल्या ज्या रुग्णांसाठी फार अत्यावश्यक आहेत। त्या अनुषंगाने त्याच्याकडे चौकशी केली आणि सदरचा गुन्हा वाटोडा पोलीस ठाणे अपराध क्रमांक 144/2021 कलम 420, 188, 34, 32 26 औषध किंमत नियंत्रण आदेश 2013 सह कलम 37 अत्यावश्यक वस्तू कायदा 1995 कलम 18, 27, 2 व सौंदर्य प्रसाधन कायदा 1940 या अन्वये कारवाई करण्यात आली। सदर इसम त्याचं नाव शुभम अर्जुनवार असून त्याला हे जे इंजेक्शन्स आहेत, वायल्स आहेत, ते त्याच्या मैत्रिणीकडून अवेलेबल झाले होते असं आमच्या तपासामध्ये निष्पन्न झालं। त्या अनुषंगाने त्याची जी मैत्रीण आहे ज्योती अजित यांना वय 23 वर्षे यांना आम्ही काल अटक केली। सदर महिला ही गजानन कॉलेज बुट्टीपुरी कोविड सेंटर येथे नर्स काम करत होत्या आणि त्यांनी तिकडनं ते घेऊन अशा प्रकारे त्या विकत असल्याबाबतचे आमच्या निदर्शनास आले। त्या अनुषंगाने आमचा तपास चालू आहे, परंतु ह्या ज्या महिला आहेत त्या गेल्या 2 आठवड्यापासूनच तिथे कोविड सेंटरमध्ये नियुक्त झाल्या होत्या, काम करत होत्या। सध्याच्या तपासामध्ये त्या अनुषंगाने चौकशी केली असता, तपास केला असता, त्यांनी त्या पेशंटला दिल्यानंतर एक्सेस राहिल्यात या अनुषंगाने एक अशा करून हळूहळू बाजूला करून ठेवलेला त्यांनी सांगितलेलं आहे। परंतु आमचा तपास त्या अनुषंगाने चालू आहे की या प्रकारे त्यांनी अजून कसा गैरप्रकार केलेला आहे किंवा कसं, त्याच्याबाबत तपास चालू आहे। त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे किंमत आम्हाला म्हणजे रक्कम मिळालेली नाही आहे, कारण की आम्हाला सिरिंज वायल्स त्यांच्याकडे उपलब्ध झालेले आहेत, कुठलीही विक्री केल्याबाबतचं आम्हाला त्या दृष्टीने मिळालेलं नाही आहे। तसंच बँकेचे अकाउंट सुद्धा आम्ही त्यांचं चेक करत आहोत, तपास चालू आहे। नाही, असं ही पहिलीच वेळ असल्याबाबतच आम्हाला प्रथमदर्शनी दिसत आहे, परंतु तपास केल्यावर त्याबाबत निष्पन्न होईलच। सध्या बाजारामध्ये किंवा आता सध्या जीवनावश्यक म्हणून हे इंजेक्शन फार महत्त्वाचं आहे, त्या अनुषंगाने हे विकून आपल्याला जास्त प्रमाणात पैसे मिळवता येतील हा प्राथमिक उद्देशातून दिसून येत आहे। परंतु तसेच याबाबत दुसरं कोणीसुद्धा जर चैन साखळी असेल तर त्यासुद्धा बाबत आम्ही तपास करत आहोत। DCP अक्षय शिंदे के मार्गदर्शन में इन्स्पेक्टर आशालता खापरे, PSI रमेश नन्नावरी, ASI बट्टूलाल पांडे, कांस्टेबल जगन्नाथ खायवट, रोहिदास जाधव, अतुल टिकली, पवन साकरकर, गजेश ने कार्यवाही को अंजाम दिया। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार की रिपोर्ट।